वेलकम स्टूडेंट टू दी नेक्स्ट लेक्चर ऑफ कैलकुलस ऑफ सेवरल वेरिएबल्स एंड दी चैप्टर नेम इज फंक्शंस ऑफ टू एंड थ्री वेरिएबल्स. इन द लास्ट लेक्चर वी हैव डिस्कस ए इम्पोर्टेंट थ्योरम कॉस थ्योरम. इन दैट थ्योरम वी हैव सीन दैट इफ एफ ऑफ वाई एट ए बी एग्जिस्ट एंड fyx at ab is continuous from both this fxy at ab exist and this is equals to what this that means fxy at ab is equals to what fyx at ए बी. स्कॉस थेरम बघितलं आपण, तिथे काय मेन्शन केलेलं होतं एफ वाय ऍट ए बी च्या नेबरहुड मध्ये एक्झिस्ट होतंय आणि एफ वाय एक्स ऍट ए बी कंटिन्युअस आहे. कोणत्या पॉइंटला? ह्या पॉइंटला. देन एफ एक्स वाय ऍट ए बी एक्झिस्ट अँड दिस इज इक्वल्स टू व्हॉट एफ वाय एक्स ऍट ए बी. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस ए इम्पॉर्टंट वन अँड सेकंड थेरम, यंग्स थेरम. What they have said in this statement, if f of x and f of y are both differentiable at a point AB of the domain of definition of a function f, म्हणजे काय एफ एक्स आणि एफ वाय ऍट पॉइंट ए बी ला काय होत आहे, एक्झिस्ट होत आहे. आणि ए बी कुठले पॉइंट आहे? डोमेन ऑफ डेफिनेशन. डोमेन ऑफ डेफिनेशन म्हणजे आपण जे काही एफ मध्ये पॉइंट पुट करू शकतो तो काय असतो? आपला डोमेन असतो. काय म्हटलं? एफ एक्स आणि एफ वाय ऍट पॉइंट ए बी ला काय होत आहे? एक्झिस्ट होत आहे. देन एफ एक्स वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू एफ वाय एक्स ऍट ए बी. दिस इज अगेन ए सफिशियंट कंडिशन. लास्ट वन इज ए सफिशियंट कंडिशन. मग काय गिवन आहे आपल्याला? एफ एक्स आणि एफ वाय ए बीला काय होत आहे? एक्झिस्ट होत आहे. ओके, जर एक्झिस्ट होत असेल तर आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो? एफ वाय एक्स वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू एफ वाय एक्स ऍट ए बी डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, आपण काय बघतोय? सफिशियंट कंडिशन फॉर इक्वॅलिटी ऑफ एफ ऑफ वाय एक्स अँड एफ एक्स वाय, म्हणजे हे दोघं इक्वल येण्यासाठी सफिशियंट कंडिशन बघतोय. त्यातली पहिली सफिशियंट कंडिशन होती स्कॉस थेरम आणि सेकंड वन इज यंग्स थेरम. काळजीपूर्वक लक्ष द्या, तेव्हाच तुम्हाला हा थेरम लक्षात येईल. बघा मग काय प्रूफ कडे येऊ आपण. प्रूफ मध्ये काय म्हटलंय? सिन्स एफ एक्स अँड एफ वाय आर डिफरन्शिएबल ऍट ए बी, म्हणजे काय? एफ एक्स आणि एफ वाय काय ए बी ला डिफरन्शिएबल आहे, ते काय आपल्याला गिव्हन आहे ऑलरेडी. ओके, हेन्स एफ एक्स ऍट ए बी अँड एफ वाय ऍट ए बी बोथ एक्झिस्ट इन ए सर्टन नेबरहुड ऑफ ए बी, म्हणजे एफ एक्स आणि एफ वाय ए बीच्या सर्टन नेबरहुड मध्ये काय होत आहे? एक्झिस्ट होत आहे. अँड यावरनं काय म्हणू शकतो? मग एफ एक्स ऍट एफ एक्स आणि एफ वाय काय होत आहे? एक्झिस्ट होत आहे. सो ऑल दी सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एफ डबल एक्स एफ एक्स वाय एफ वाय एक्स एफ वाय वाय एक्झिस्ट ऍट ए बी. एफ एक्स आणि एफ वाय ऍट ए बी ला काय होत आहे? एक्झिस्ट होत आहे. सो दॅट वी कॅन से सगळे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होतील? मग एक्झिस्ट होतील ऍट ए बी ला. इथपर्यंत आलो आपण. त्यानंतर बघा, लेट एच स्मॉल एच, ओके, लेट एच बी एनी इन्क्रीमेंट इन बोथ एक्स अँड वाय, म्हणजे आतापर्यंत काय घ्यायचो? एक्स मधली इन्क्रीमेंट आपण एच घ्यायचो आणि वाय मधली काय घ्यायचो? के घ्यायचो. तो यंग्स थेरम मध्ये तसं न करता दोघांमध्ये इन्क्रीमेंट जी घ्यायची ती सेम घ्यायची. ती कशाने डिनोट केलेली? आपण स्मॉल एच ने. सो मग ए कॉर्डिनेट कोणता आपल्याकडे? एक्स कॉर्डिनेट ए आणि वाय कॉर्डिनेट काय? बी. म्हणजे या दोघांमधली इन्क्रीमेंट जर एच घेतली तर पॉइंट कसा होऊन जाईल आपल्याकडे?
लेट ए प्लस एच कॉमा बी प्लस एच बी एनी पॉइंट इन द नेबरहुड ऑफ ए बी, म्हणजे ए बी च्या नेबरहुड मधल्या एक्स आणि वाय मधली इन्क्रीमेंट जी घेतली ती काय घेतली एच. सो न्यू पॉइंट काय होईल आपल्याकडे ए प्लस एच कॉमा बी प्लस एच बी एनी पॉइंट इन द नेबरहुड ऑफ ए बी. नाउ दिस टर्म इज अगेन ए इम्पॉर्टंट वन लाईक लास्ट वन, लास्ट थेरम प्रमाणेच आहे. ओके, कन्सिडर फाय ऑफ एच कॉमा एच, इथे के चा काही संबंध नाही कारण की दोघांमधली इन्क्रीमेंट काय घेतोय आपण एच घेतलोय, एक्स कॉर्डिनेट मधली पण आणि वाय कॉर्डिनेट मधली पण इन्क्रीमेंट काय घेतोय एच. सो फाय ऑफ एच कॉमा एच इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस एच मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच प्लस एफ ऑफ ए बी. सो यू ऑल नो दॅट वी कॅन टेक दीज टू टर्म्स इन ए स्क्वेअर ब्रॅकेट अँड आफ्टर टेकिंग दीज टू टर्म्स इन स्क्वेअर ब्रॅकेट वी आपण काय घेतलं मायनस साईन कॉमन काढलं म्हणजे एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच दिस इज प्लस सो वी गेट हिअर मायनस एफ ऑफ ए बी. आता सेम वे जसं जी एक्स कन्सिडर केलं होतं लास्ट एक्झाम्पलमध्ये, बघा जी ऑफ एक्स काय घेतलंय आपण एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स कॉमा बी. बघा इथे एक एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे फिक्स असणार म्हणून इथे काय घेतोय एक्स घेतोय आणि सेकंड कॉर्डिनेट बघा वाय कॉर्डिनेट इथे बी प्लस एच आहे तर इथे बी प्लस एच इथे बी आहे तर इथे काय बी आहे. ओके, व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे फाय ऑफ एच एच ला आपण जी ऑफ एक्स मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. त्याआधी बघा जी डॅश ऑफ एक्स कसा असेल इज इक्वल्स टू का हे फंक्शन काय व्हेरिएबल काय इथे एक्स आहे सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्झिस्ट होईल. सो एफ ऑफ एक्स एक्स कॉमा बी प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स ऍट एक्स कॉमा बी. सो दिस इज अवर जी डॅश एक्स. नाऊ आता फाय ऑफ एच एच ला आपल्याला कशात रिप्रेझेंट करायचंय मग जी ऑफ एक्स मध्ये. सो फ्रॉम जी ऑफ एक्स वी हॅव व्हॉट वी हॅव फाय ऑफ एच कॉमा एच इज इक्वल्स टू जी ऑफ ए प्लस एच. जी ऑफ ए प्लस एच काय असणार आहे इथे एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचं फक्त ए प्लस एच म्हणजे काय होऊन जाईल एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस एच ही बघा ही टर्म आली मायनस एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय पुट करतोय ए प्लस एच एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी. बघा म्हणून जी ऑफ एच ए प्लस एच इथे आपण पुट केलेल्या नंतर मायनस जी ऑफ ए मग जी ऑफ ए म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचंय फक्त ए. सो एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच ही टर्म आली बघा आपल्याकडे एफ ऑफ ए कॉमा बी प्लस एच मायनस एफ ऑफ ए बी मायनस एफ ऑफ ए बी. म्हणून ही टर्म कशी रिप्रेझेंट केली डायरेक्टली जी ऑफ ए. नाऊ नेक्स्ट एफ ऑफ एक्स एक्झिस्ट इन अ नेबरहुड ऑफ पॉइंट ए बी म्हणजे एफ ऑफ एक्स काय होतोय ए बीच्या नेबरहुड मध्ये एक्झिस्ट होतोय म्हणजे हा पण एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होतोय हा पण एफ ऑफ काय होतोय एक्झिस्ट होतोय म्हणून काय होईल जी डॅश पण काय होऊन जाईल डेरिवेबल होऊन जाईल म्हणजे जी ऑफ एक्स इज डेरिवेबल म्हणजे जी ऑफ एक्स म्हणजेच काय जी डॅश ऑफ एक्स काय होईल एक्झिस्ट होईल म्हणून काय म्हटलंय दिस इम्प्लाइज जी ऑफ एक्स इज डेरिवेबल इन ए टू ए प्लस एच ए टू ए प्लस एच. पुन्हा एकदा सांगतो एफ ऑफ एक्स काय होत आहे ए बीच्या नेबरहुड मध्ये एक्झिस्ट होत आहे म्हणून जी डॅश ऑफ एक्स पण काय होणार आहे एक्झिस्ट होणार आहे म्हणजेच काय होणार आहे जी डॅश ऑफ एक्स एक्झिस्ट होतोय म्हणून जी चा काय होणार आहे डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार आहे. दिस इम्प्लाइज जी ऑफ एक्स इज डेरिवेबल इन पॉइंट ए टू ए प्लस एच ए टू ए प्लस एच. मग काय करता येईल इथे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा युज करता येईल इथे जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए बद्दल काय पुट करू शकतो माहिती आहे ना एच इंटू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच वेअर थीटा इज लाईज बिटवीन 0 to 1. आलंय लक्षात? सो आपण नेक्स्ट स्टेप बघू आता.
बघा मग पुढे बाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. फाय ऑफ एच एच इज इक्वल्स टू काय भेटलेलं आहे आपल्याला, जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए, ते एज इट इज लिहिलं. अँड बाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम वी गेट जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट, एच इंटू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच वेअर थीटा लाईज बिटवीन झिरो टू वन. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम कसं काय यूज करू शकलो, बिकॉज जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल ए टू ए प्लस एच आणि ओपन इंटरवल वरती काय ते डेरिवेबल आहे, म्हणून देर एक्झिस्ट थीटा बिटवीन झिरो टू वन सच दॅट जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए इज इक्वल्स टू एच इंटू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच. नाऊ सो वी पुट जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए इज इक्वल्स टू व्हॉट, एच इंटू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच वेअर थीटा लाईज बिटवीन झिरो टू वन. आता जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच काय, आपण ऑलरेडी जी डॅश ऑफ एक्स कन्सिडर केलेला आहे ना, जी डॅश ऑफ एक्स काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं आहे, आपण सांगितलं होतं ना एफ एक्स एक्झिस्ट होतोय म्हणजे जी डॅश ऑफ एक्स पण काय होईल, एक्झिस्ट होईल. म्हणून मग जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच कसा होईल, फक्त इथे काय पुट करायचा, ए प्लस एक्सच्या ठिकाणी काय पुट करायचा, ए प्लस थीटा एच म्हणजे एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी. बघा ते चालेल, एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी आणि एच हा एज इट इज. बघा त्यानंतर ही एक स्टेप इम्पॉर्टंट असणार आहे, ऍड अँड सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. ऍड अँड सबट्रॅक्ट काय केलंय, एच एज इट इज, ओके एफ ऑफ एक्स कॉमा ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच ही टर्म एज इट इज ठेवली. ही टर्म आपण काय करतोय, ऍड अँड सबट्रॅक्ट करतोय. ही टर्म काय करतोय, आपण ऍड अँड सबट्रॅक्ट करतोय. इथे बघा मायनस एफ एक्स ए बी घेतला का, ही प्लस होती तर ही मायनस, आणि याच्याबद्दल आपल्याला पुढे काहीतरी याचा यूज करायचा आहे आपल्याला. मग इथे मायनस ही टर्म घेतली तर इथे काय घ्यावं लागणार आपल्याला, ती प्लस करावी लागणार. बघा मग ही मायनस एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी, मग हे काय डायरेक्टली मी मायनस साईन कॉमन काढून घेतोय. ओके समजा जर ब्रॅकेट नसतं तर मायनस हे राहिलं असतं, ऍज इट इज इथे जसं आहे तसं इथे, आणि ही टर्म मायनस केली होती तर इथे काय मायनस मायनस प्लस आला असता, म्हणजे एफ एक्स ऍट ए बी. पुन्हा एकदा सांगतो, एफ एक्स ऍट ए बी ही टर्म काय करतोय, आपण ऍड अँड सबट्रॅक्ट करतोय. सो इथे मायनस सबट्रॅक्ट केली तर इथे काय करावी लागणार, ती पुढे जाऊन ऍड करावी लागणार, म्हणजे मायनस मायनस काय होईल प्लस. मी डायरेक्टली मायनस साईन काय घेतोय, ब्रॅकेटच्या बाहेर घेतोय. सो पुढे बघा मग, वी नो दॅट इफ द फंक्शन इज डिफरन्शिएबल ऍट ए बी देन बाय डेफिनेशन. डिफरन्शिएबल फंक्शनची डेफिनेशन ही आपण पहिल्या लेक्चरपासून बघतोय. जर एखादं फंक्शन डिफरन्शिएबल असेल तर डॅबा एफ इज इक्वल्स टू आपण कसं लिहू शकतो, डॅबा एफ इज इक्वल्स टू एच इंटू एफ एक्स प्लस के इंटू एफ वाय प्लस एच इंटू फाय प्लस के इंटू साय. आठवत असेल ना. सो वी नो दॅट इफ द फंक्शन इज डिफरन्शिएबल ऍट ए बी देन बाय डेफिनेशन डॅबा एफ इज इक्वल्स टू, दिस इज जस्ट ए डिफरन्स, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल्स टू व्हॉट, एच इंटू एफ एक्स ऍट ए बी प्लस के इंटू एफ वाय ऍट ए बी प्लस एच इंटू फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के. ही डायरेक्टली डिफरन्शिएबलची डेफिनेशन आहे. नाऊ बघा, आता एफ ऑफ आता ही एक टर्म आपल्याला फाइंड आउट करावी लागेल, कसला यूज करून, ह्या टर्मचा यूज करायचा आपल्याला, आणि पुन्हा ह्याच टर्मचा यूज करून आपल्याला ही टर्म फाइंड आउट करावी लागणार आहे. त्यामुळे आधीच बोललो तर ही टर्म आपल्यासाठी इम्पॉर्टंट वन आहे. ही टर्म लिहिल्यानंतर आपण कसली डायरेक्टली डिफरन्शिएबल डेफिनेशन लिहिलेली. ओके मग बघा, अगेन सिन्स एफ एक्स इज डिफरन्शिएबल ऍट ए बी, मग बघा इथे ही टर्म कॅल्क्युलेट करायची आहे ना, म्हणजे इथे एफच्या ठिकाणी काय पुट करावं लागेल, एफ एक्स, म्हणून काय इन थ्री, याला काय म्हटलंय, थ्री इक्वेशन म्हटलंय, म्हणजे इथे एफच्या ठिकाणी काय रिप्लेस करावं लागणार आहे आपल्याला, एफ एक्स. त्यानंतर बघा इथे काय थीटा एच आहे ना, म्हणजे एचच्या ठिकाणी काय रिप्लेस करावं लागणार आहे आपल्याला, थीटा एच, एच बाय थीटा एच. नंतर इथे काय, इथे एच पाहिजे पण इथे काय आपल्याकडे के, म्हणजे केच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचं, आपण
एच के बाय एच आणि ही टर्म तर सेम आहे. इथे एपच्या ठिकाणी एपेक्स रिप्लेस होऊन जाईल फक्त आपण. ओके पुन्हा एकदा सांगतो, ऍड अँड सबट्रॅक्ट एपेक्स साठी बी केलं होतं, डिफरन्शिएबलची डेफिनेशन लिहिली, ही टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची, मग इथे बघायचं इथे एच होता पण आपल्याला काय लागतोय थीटा एच लागतोय, म्हणजे एचच्या ठिकाणी डायरेक्टली थीटा एच रिप्लेस करून द्यायचा ह्या इक्वेशन मध्ये. त्यानंतर के इथे एच आहे पण इथे काय आपल्याला गिवन के, म्हणून आपल्याला एच फाइंड आउट करायचं, म्हणून केच्या ठिकाणी डायरेक्टली एच पुट करून द्यायचा. इथे काय एफ एक्स, म्हणून एपच्या ठिकाणी डायरेक्टली काय पुट करावं लागेल आपल्याला फॉर्म्युल्यात, इथे एपच्या ठिकाणी एफ एक्स पुट करावं लागेल. आणि नेक्स्ट टर्म मध्ये सेम वे, इथे एचच्या ठिकाणी काय एपच्या ठिकाणी काय येईल एफ एक्स, एचच्या ठिकाणी काय येईल थीटा एच, आणि इथे बी प्लस के इथे काय फक्त के, म्हणजे केच्या ठिकाणी काय पुट करावं लागेल आपल्याला झिरो. इथे बी प्लस के पण आपल्याला बीच पाहिजे ना फक्त, म्हणजे केच्या ठिकाणी काय पुट करावं लागेल झिरो. आणि नंतर त्या दोघं इक्वेशनचं काय घ्यावं लागेल सबट्रॅक्शन, म्हणजे ही टर्म डायरेक्टली भेटेल आपल्याला. मग बघा अगेन सिन्स एपेक्स इज डिफरन्शिएबल ऍट ए बी, मग थ्री मध्ये आपण काय रिप्लेस केलंय एचच्या ठिकाणी थीटा एच, एफच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आणि केच्या ठिकाणी एच. सो वी हॅव एपेक्स, बघा मग एपेक्स एपेक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस एपेक्स ऍट ए बी इज इक्वल्स टू काय भेटेल. मग इथे लक्ष द्या, आता एचच्या ठिकाणी काय रिप्लेस करतोय आपण थीटा एच, म्हणजे इथे थीटा एच केलं. इथे एफच्या ठिकाणी काय पुट करतोय आपण एचच्या थीटाने काय रिप्लेस करतोय आपण एपेक्स, म्हणून इथे काय येईल एपेक्स तर येईलच आणि हा एक्स, म्हणजे काय होऊन जाईल एफ डबल एक्स ऍट ए बी. नंतर केच्या ठिकाणी काय रिप्लेस करतोय आपण एच, म्हणजे इथे काय येईल एच, आणि इथे काय घेतोय आपण बघा केच्या ठिकाणी काय रिप्लेस करतोय आपण एच. सिंपल आहे, फक्त तुम्हाला जे जे पुट करायचं ते पुट करा तुम्ही. आणि इथे काय होऊन जाईल एफच्या ठिकाणी आधी एफ एक्स येईल ना, इथे काय गिवन आहे आपल्याला एफ वाय गिवन आहे, बट आपल्याला एफच्या ठिकाणी काय रिप्लेस करायचंय एफ एक्स, म्हणजे आधी काय फाइंड आउट होणार आहे एफ एक्स फाइंड आउट होणार आहे, म्हणजे होल याला कसं लिहावं लागणार आहे आपल्याला एफ वाय एक्स, म्हणजेच काय याचाच मिनिंग काय असतो आधी एफ एक्स एक्झिस्ट होतो आणि याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतो आपण वाय घेतोय. याचा मिनिंग काय असतो आधी एफ एक्स एक्झिस्ट होतो आणि नंतर जे काय येईल त्याचा विथ पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घेतो आपण वाय घेतो, म्हणून इथे काय येईल एफच्या ठिकाणी एफ एक्स घ्यायचा, म्हणजे आधी काय एक्झिस्ट होईल एफ एक्स एक्झिस्ट होईल ना आपल्याला, नंतर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घेऊ आपण, म्हणून इथे काय येईल आपलं एफ वाय एक्स ऍट ए बी. नंतर एचच्या ठिकाणी काय थीटा एच, इथे फायच्या ठिकाणी काय घेतलंय फाय वन एच कॉमा एच, का केच्या ठिकाणी काय घेतोय आपण एच, म्हणजे फाय वन एच कॉमा एच प्लस केच्या ठिकाणी काय पुन्हा एच, इथे काय होऊन लागेल साय वन एच कॉमा केच्या ठिकाणी काय घेतो आपण एच, म्हणून एच कॉमा एच. आता कोणती ही टर्म तर फाइंड आउट केलेली आहे, आता कोणती टर्म फाइंड आउट करायची आपल्याला सेकंड टर्म फाइंड आउट करायची, मग तेच काय काय रिप्लेस करावं लागणार ते आधीच बोललोय. फॉर्म्युला आपल्याकडे हा आहे, एपच्या ठिकाणी काय रिप्लेस करावं लागेल आपल्याला एफ एक्स, त्यानंतर एचच्या ठिकाणी काय रिप्लेस करावं लागणार आहे थीटा एच, आणि केच्या ठिकाणी काय झिरो, तेच घेतले बघा एफ बाय एफ एक्स एच बाय थीटा एच के बाय झिरो. ज्यांनी ही टर्म व्यवस्थित समजून घेतलेली असेल त्यांना ही टर्म इझिली लिहिता येईल, मग ही टर्म लिहू आपण. ठीक आहे, एफ एक्स ऍट ए प्लस थीटा एच कॉमा बी मायनस एफ एक्स ऍट ए बी, ही टर्म लिहिल्यानंतर बघा लिहिली का इथे ओके. मग काय केच्या ठिकाणी काय डायरेक्टली काय घेतोय आपण झिरो, म्हणजे बघा इथे के इंटू ही टर्म आहे, म्हणजे ही टर्म काय होऊन जाईल डायरेक्टली झिरो. इथे के इंटू ही टर्म आहे म्हणून ही पण टर्म काय होऊन जाईल झिरो. वाय? बिकॉज वी आर टेकिंग झिरो इन्स्टेड ऑफ के, म्हणजे केच्या ठिकाणी काय पुट करतोय आपण झिरो, म्हणजे ही पण टर्म झिरो, ही पण टर्म काय होऊन जाईल झिरो. मग बघा फक्त दोन टर्म येतील, मग ते कशा येतील, एचच्या ठिकाणी काय घेतोय थीटा एच, इथे काय पुट करतोय आपण एफच्या ठिकाणी एफ ऑफ एक्स, म्हणून एफ डबल एक्स ऍट ए बी प्लस के, सॉरी ही टर्म तर झिरो झाली, एचच्या ठिकाणी काय थीटा एच, आणि इथे काय घेतलंय फाय वन ऑलरेडी युज झालाय ना आपला, म्हणून इथे काय घेतलं फाय टू एच, आणि केच्या ठिकाणी काय घेतोय आपण झिरो, म्हणून इथे के काय झाला आपला झिरो. मग बघा ही पण व्हॅल्यू भेटलेली आहे, ही पण व्हॅल्यू भेटलेली, दोघांचं सबट्रॅक्शन, म्हणजे
ही टर्म कन्सिडर करायची आपण, ही टर्म काय करायची आपल्याला कन्सिडर, आणि इथे ही व्हॅल्यू फोर इक्वेशन इथे पुट करायचंय आणि फिफ्थ इक्वेशन इथे पुट करायचंय आणि सबट्रॅक्शन घ्यायचंय आपल्याला. सो आधी बघून घेऊ, इथे फाय वन आहे, साय वन आहे आणि फाय टू कुठे जाणार आहे, झिरो कडे, ऍज ए स्टँडिंग टू झिरो. डिफरन्शिएबलची डेफिनेशन बघितली असेल तरच कळेल, फाय वन साय वन टेंडिंग टू झिरो ऍज एच के कॉमा टेंडिंग टू झिरो झिरो, आठवतंय ना? सेम इथे एच मध्ये सगळे फंक्शन कन्सिडर करून घेतले ना, फाय वन एच मध्ये, साय वन एच मध्ये, फाय टू एच मध्ये. मग फाय वन साय वन आणि फाय टू झिरो कडे केव्हा जातील, जेव्हा एच झिरो कडे जाणार आहे. डिफरन्शिएबलची सोपी डेफिनेशन आहे, ओके. तेच मेन्शन केलेले आहे आपण इथे, वेअर ऑल फाय वन साय वन फाय टू ऑल टेन्स टू झिरो ऍज एच टेंडिंग टू झिरो. मग बघा नाऊ फ्रॉम टू इक्वेशन टू काय, हे सॉरी हे इक्वेशन घ्या, ओके. नोट्स तुम्हाला तशा प्रोव्हाइड करेलच मी. हे इक्वेशन लिहिलंय, ठीक आहे. मग नाऊ फ्रॉम इक्वेशन टू हे इक्वेशन लिहिलं आपण, हेच आहे ना आपलं इक्वेशन नंबर टू, हे सॉरी, ओके. फक्त इथे काय केलंय, तेच ऍड अँड सबट्रॅक्टची जी टर्म घेतलेली नव्हती ती इथे मेन्शन केलेली आहे. तुम्ही हीच टर्म इथे लिहून टाका, ठीक आहे, किंवा नाही लिहिली इथे लिहिले तरी चालणार आहे. मग बघा, तेच मी बोललो होतो ना, आपल्याला ही टर्म ऍड अँड सबट्रॅक्ट करायची, म्हणजे मायनस एफ ऑफ एक्स ऍट ए बी प्लस एफ ऑफ एक्स ऍट ए बी इथे केली होती ना, नंतर मायनस साईन कॉमन काढलं होतं बघा. मग इथनं काय, मायनस साईन कॉमन काढल्यानंतर ही टर्म ऍज इट इज उरेल. ही टर्म आपण काय केलेली आहे, कॅल्क्युलेट केलेली, ही टर्म आपण काय केलेली आहे, कॅल्क्युलेट केली. त्यांना इक्वेशन नंबर काय म्हटलंय, फोर अँड फाईव्ह. मग काय, डायरेक्टली एच ही टर्म जी कॅल्क्युलेट केली आहे, ते इक्वेशन नंबर फोर डायरेक्टली आपण काय पुट केले, एक दोन तीन आणि किती टर्म भेटलेले आहेत आपल्याला, एक दोन तीन आणि चार टर्म बघा, एक दोन तीन आणि चार, आणि याच्याकडे किती येतात, दोनच टर्म होते, म्हणून टोटल सहा टर्म आहेत का बघा. मग ही व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केलेली, ही केली ना आपण, मग डायरेक्टली काय करू आपण, पुट करू फाय थीटा एच एफ डबल एक्स ऍट ए बी प्लस एच इन टू एफ वाय एक्स ऍट ए बी प्लस थीटा एच इन टू थीटा फाय वन एच एच कॉमा एच इन टू साय वन एच एच. देन ही ह्या दोघं टर्म पुट केल्यानंतर इथे मायनस साईन आहे, म्हणून दोघं टर्म काय होऊन जातील, आपल्या मायनस होऊन जातील. बघा मग आता इथे थीटा एच म्हणजे एच ची टर्म आहे, इथे एच ची टर्म आहे, इथे एच ची टर्म आहे, इथे पण एच ची टर्म आहे, इथे पण एच ची टर्म आहे, इथे पण काय एच ची टर्म आहे. मग काय होईल, एच कॉमन निघेल. मग एच कॉमन निघाल्यानंतर हा एच ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि एक एच कॉमन निघेल, म्हणजे काय होऊन जाईल, एच स्क्वेअर. म्हणजे इथे काय उरेल, मग आतमध्ये थीटा एक टर्म कॅन्सल होते, ओके, थीटा एफ डबल एक्स ऍट ए बी. इथे एच गेल्यानंतर काय उरेल, एफ वाय एक्स ऍट ए बी. इथे एच गेल्यानंतर काय होऊन जाईल, थीटा फाय वन एच कॉमा एच. इथे काय उरेल, एच गेल्यानंतर साय वन एच कॉमा एच. इथे काय होईल, मायनस थीटा एच घेतल्यानंतर मायनस थीटा इन टू एफ डबल एक्स ऍट ए बी मायनस थीटा इन टू फाय टू एच झिरो. म्हणजे बघा इथे कोणती टर्म कॅन्सल होईल, ही एक आणि ही एक, म्हणजे काय, थीटा एफ डबल एक्स ऍट ए बी थीटा एफ डबल एक्स ऍट ए बी. सो दिस अँड दिस टर्म गेट्स कॅन्सल. सो रिमेनिंग टर्म काय, एफ वाय एक्स ऍट ए बी थीटा इन टू फाय वन ऍट एच एच प्लस साय वन इन टू एच एच मायनस थीटा इन टू फाय टू एच झिरो. मग आपलं काय इथे फाय ऑफ एच एच. मग काय केलंय आपण, हा एच इथे मल्टिप्लाय, तर एल एच एसला येतात ना, तो काय डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय होईल, ओके. सो वी गेट हिअर फाय ऑफ एच कॉमा एच अपॉन एच स्क्वेअर इज इक्वल्स टू एफ ऑय एक्स ऍट ए बी प्लस थीटा इन टू फाय वन ऑफ एच कॉमा एच प्लस साय वन ऑफ एच कॉमा एच मायनस थीटा इन टू फाय टू ऑफ एच कॉमा झिरो. बघा आता आपण काय कन्सिडर केलेलं होतं, जी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स कॉमा बी प्लस एच मायनस एक्स कॉमा बी. त्यावेळी आपल्याला काय भेटलंय, ही टर्म भेटलेली. त्यांनी पुढे काय म्हटलं, इफ यू कन्सिडर, जर आपण कन्सिडर केलं काय, एच वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ ए प्लस एच
बघा हे जी ऑफ एक्स कन्सिडर केलं तर हे इक्वेशन भेटलंय ना आपल्याला. जर आपण एच ऑफ वाय इज इक्वल्स टू हे इक्वेशन कन्सिडर केलं तर इथे काय होतं बघा, बी प्लस एच होता एक्स कॉमा बी प्लस एच ना, मग इथे काय ए प्लस एच कॉमा वाय, इथे काय होतं एक्स बी होतं, तर इथे काय ए वाय अँड प्रोसीड ऍज अबो. म्हणजे ह्याच वेने जर आपण प्रोसीड केलं, लॅग्रेंजिस मीन व्हॅल्यू थेरमचा युज केला, या टाइपचं इक्वेशन भेटेल आपल्याला, ऍड अँड सबट्रॅक्ट केल्यानंतर, त्याच्यानंतर डिफरन्शिएबल डेफिनेशनचा युज केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, सेम ह्याच वेने फाय ऑफ एच कॉमा एच अपॉन एच स्क्वेअर, फक्त इथे एफ वाय एक्स ऍट ए बी च्या ऐवजी काय भेटेल एफ एक्स वाय ऍट ए बी. आधी काय भेटलं होतं एफ वाय एक्स, इथे काय भेटणार आहे एफ एक्स वाय. बाकी ऍज इट इज थिटा फाय वन आणि फाय टू युज झाले म्हणून इथे काय घेतले फाय थ्री ऍट एच कॉमा एच, प्लस इथे काय होऊन जाईल, सॉरी इथे काय नाही येणार, ओके साय वन एच एच, तर इथे काय होईल साय टू एच एच मायनस थिटा डॅश. इथे कसला युज झालाय फाय टूचा युज झालाय, तर इथे काय येईल फाय थ्री एच कॉमा एच, याला काय म्हणणार इक्वेशन नंबर एट. आलं लक्षात, म्हणजे हे दोघं इक्वेशन भेटणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा मग इथे काय म्हणू शकतो, मग फाय थ्री साय टू आणि फाय थ्री हे ऑल टेंड्स टू काय असणार आहे झिरो, ऍज एच टेंड्स टू झिरो. इथे फोर करून घ्या ठीक आहे, फाय फोर म्हणजे प्रॉब्लेम येणार इथे काय आपलं फाय फोर, हे सगळे कुठे जाणार ऑल टेंड्स टू झिरो ऍज एच टेंडिंग टू झिरो. मग टेकिंग लिमिट ऍज एच टेंडिंग टू झिरो फॉर सेवन अँड एट, हे काय सेवन आहे आणि हे काय एट आहे, याला काय घ्यायचंय लिमिट एच टेंडिंग टू झिरो. बघा लिमिट काय करायचं आपल्याला एच टेंडिंग टू झिरो, लास्ट स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या, लिमिट एच टेंडिंग टू झिरो फाय ऑफ एच कॉमा एच अपॉन एच स्क्वेअर. जर लेफ्ट हँड साइड सेम असेल तर लिमिट लावल्यानंतर राईट हँड साइड पण काय असणार आहे सेम असणार आहे ना आपली, टेकिंग लिमिट ऍज एच टेंडिंग टू झिरो म्हणजे काय, मग फाय ऑफ एच कॉमा एच, सॉरी लिमिट आधी युज केलं लिमिट एच स्क्वेअर, सो दिस इज इक्वल्स टू व्हॉट. बघा आपण म्हटलंय फाय वन साय वन आणि फाय टू टेंडिंग टू झिरो ऍज एच टेंडिंग टू झिरो, म्हणजे लिमिट पुट केल्यानंतर हे पण ही टर्म पण झिरो होऊन जाईल, ही पण झिरो होऊन जाईल, ही पण झिरो होऊन जाईल, उरेल काय एफ वाय एक्स ऍट ए बी. रिझन दिलाय ना, फाय वन साय वन फाय टू टेंडिंग टू झिरो ऍज एच टेंडिंग टू झिरो, डिफरन्शिएबलची डेफिनेशन आहे. दिस इज इक्वल्स टू व्हॉट, बघा इथे काय होऊन जाईल फाय थ्री साय टू आणि फाय फोर टेंडिंग टू झिरो ऍज एच टेंडिंग टू झिरो. एच टेंडिंग टू झिरो म्हणजे लिमिट जाते ना आपले एच टेंडिंग टू झिरो कडे, म्हणजे ही टर्म पण झिरो, ही पण झिरो होऊन जाईल, ही पण झिरो होऊन जाईल, उरेल काय एफ एक्स वाय ऍट ए बी. वाय दिस इज इक्वल्स टू ऍज लेफ्ट हँड साइड इज सेम, सो वी ऑल्सो गेट राईट हँड साइड इक्वल्स, ओके सो वी गेट हिअर एफ वाय एक्स ऍट ए बी इज इक्वल्स टू एफ एक्स वाय ऍट ए बी. आणि आपल्याला काय करायचं होतं, हे शो करायचं होतं ना, सो लिमिट इज टेंडिंग टू झिरो फाय ऑफ एच एच अपॉन एच स्क्वेअर इज इक्वल्स टू एफ एक्स वाय ऍट ए बी मायनस एफ वाय एक्स ऍट ए बी. आलंय लक्षात, व्यवस्थित लक्षात घ्या थेरम, एक्झामला दोघांपैकी एक थेरम ऍटलिस्ट 100% असेल तुम्हाला विथ स्टेटमेंट आणि प्रूफ, त्यामुळे तो आत्ताच करून टाका. इफ बोथ एफ एक्स वाय अँड एफ वाय एक्स आर, नोट बघा, इफ बोथ एफ एक्स वाय अँड एफ वाय एक्स आर कंटिन्युअस ऍट ए बी देन एफ एक्स वाय ऍट ए बी इज इक्वल टू एफ वाय एक्स ऍट ए बी. जर एफ एक्स वाय आणि एफ वाय एक्स ऍट ए बीला कंटिन्युअस असतील तर ही इक्वॅलिटी काय होणार आहे आपली, होल्ड होणार आहे. आणि जे वरचे दोघं थेरम बघितले ते काय होते, सफिशियंट कंडिशन होते. ऑलरेडी आपण म्हटलंय ना दोघं सफिशियंट कंडिशन आहेत बट नॉट दी नेसेसरी वन. ओके, ही व्यवस्थित थेरम करा, बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.